तुमचा विद्यार्थी एका अर्थानं म्हणता येईल, त्यांच्यानंतर राजकारणात बरेच बदल झाले असतात. नाही, ही गोष्ट खरी आहे की देवेंद्रजींना या ठिकाणी अनेक गोष्टी शिकवण्यामध्ये माझा फार मोठा हात आहे. 2014 आधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ज्या जागेवर बसत होतो त्याच्या मागची जागा मी त्यांना दिली. अनेक ठिकाणी मी विरोधी पक्षनेता असतानाही त्यांना माझ्याऐवजी बोलण्याची संधी दिली. महाराष्ट्रातले अनेक प्रश्न त्यांनी उचलले, त्यांचंही कौशल्य त्याच्यामध्ये होतं. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये मी अनुभवलं की त्यांनी कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न केला तर ते ठीक आहे, त्यांची दिशा होती, त्यांनी ते केलं. पण मला याचं दुःख आहे की ज्या व्यक्तीला या महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष घडवण्यामध्ये मी फार मोठी मोलाची मदत केली, त्या कारणासाठी ते प्रदेश अध्यक्ष झाले आणि म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये ती येऊ शकले, इथपर्यंत ज्या माणसाला मी मदत केली त्यांनी व्यक्तिगतरित्या अशा रीतीनं माझा छळ करण्याची भूमिका घेणं मला योग्य वाटत नाही. ठीक आहे, राजकारण आहे, राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे, परंतु अशा स्वरूपाचं सुडाचं राजकारण करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात शोभेचं नाही आहे. जे नाथापांसोबत झालं तेच पंकजा मुंडेंसोबत होत आहे, तेच विनोद तावडेंसोबत झालं, तेच कधी काही बावनकुळेंसोबत झालं. नाही, विनोद तावडे सावरले, त्याने महाराष्ट्र सोडून ते दिल्लीला चालले गेल्या. पंकजा मुंडे अजून संभ्रमावस्थव आहे, त्या अजून आपल्या तीर्थाटनाच्याच भ्रमा याच्यामध्ये फिरत आहे, त्यामुळे अजून पंकजा निर्णय घेऊ शकले नाही की काय नाही आहे. नाथाबांनी निर्णय घेतला आणि वेगळी दिशा आणि वेगळी मार्ग त्या ठिकाणी अवलंबला आणि माझा मार्ग अवलंबून त्या विरोधी पक्षाची भूमिका मी या ठिकाणी आज प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो. आता भाऊ, पंकजाताईंची तुमचं एक भावनिक नातंसुद्धा आहे, म्हणजे एका वडील आणि मुलीमध्ये जे नातं ते आहे. एक वडिलांच्या नात्यातून एका नात्यानं पंकजाताईंना तुम्ही काय आता राजकीय तुम्ही सल्ला द्याल? मी आता पंकजाताईंच्या वडीलकीच्या नात्याने मी तिला काही सल्ला देऊ शकेल अशी आजची स्थिती नाही आहे. पंकजा हीच स्वतः परिपक्व आहे, ती परिस्थितीनुसार आणखी अधिक परिपक्व होत चाललेली आहे आणि त्यामुळे आता तिला काही अधिकचा सल्ला द्यावा असं मला वाटत नाही. नाथ भाऊ, तुमच्या जिल्ह्यातला एक प्रश्न आहे, सातत्यानं महाजनसंघ गुलाबराव पाटील वगैरे हे बोलत असतात. मग तुमच्या जिल्ह्यात तुमच्या मतदारसंघात चंद्रकांत पाटलांची एक सभा झाली, त्यांनी नरकासूर एक शब्द वापरलेला आहे, नरकासुराला संपवायचा आहे. मला वाटतं की जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे सर्वजण एका बाजूला आणि एकनाथगडचे एका बाजूला, ही स्थिती त्या जिल्ह्यामध्ये आहे. चंद्रकांत पाटील हा खोक्यावाला आमदार आहे, पहिल्यांदा निवडून आलेला आहे, नया आहे वो, अभी अकल कम आहे, इसले कुणाला नरकासूर म्हणायचं आहे कुणाला बकासूर म्हणायचं आहे तर त्यालाच माहीत बिचारायला. पण तो स्वतः तरी एका ठिकाणी राहिलेला आहे का? अपक्ष म्हणून निवडून आला राष्ट्रवादीच्या मदतीने, उद्धवजींकडे गेले, उद्धवजींना सोडलं, आता शिंदेसाहेबांकडे आले, कधी एका ठिकाणी स्थिर राहिलं नाही. त्याने एक घर आतमध्ये तो स्वतः नांदलाच नाही, तर नरकासूर आणि बकासाकूर म्हणून फार त्याला भाव देण्यात अर्थ नाही आहे. उलट माझं असं म्हणणं आहे की तो माझ्यावर यासाठी टीका करतो की माझ्यावर टीका केली म्हणजे किमान महाराष्ट्रामध्ये त्याचं TV वगैरे नाव तरी येतं. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.